नमस्कार मित्रांनो, स्पार्क ऑफ लाईन म्हणजेच जीवनातील आशेचा किरण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व कसं असावं किंवा चांगल्या व्यक्तिमत्वाची काय काय लक्षणे आहेत. तर सर्वप्रथम ती व्यक्ती निर्व्यसनी असायला पाहिजे. आता निर्व्यसनी का असावी, आपल्याला माहीत आहेच की व्यसनाधीनतेमुळे माणसाच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम. त्यानंतर ती व्यक्ती शाकाहारी असायला हवी. शाकाहारी काय असावं, कशासाठी, तर मांसाहाराचे काय काय दुष्परिणाम, माणूस जसा आहार करतो तसे त्याचे विचार बनतात, मग त्यानुसार तो तामसी आणि उग्र बनू शकतो. त्यामुळे माणसाने सत्वशील आणि शाकाहारी असावं. त्यानंतर मनुष्याने परोपकारी असावी. परोपकारी म्हणजे सतत दुसऱ्याला काही ना काही मदत करण्याची प्रवृत्ती असणे, स्वार्थाशिवाय इतरांना उपयोगी पडणे, याला आपण परोपकारी म्हणतो. त्यानंतर सत्यवचनी, नेहमी आपल्याला सत्य बोलावे लागेल, सत्याची साथ द्यावी लागेल, त्यासाठी सत्यवचनी. त्यानंतर मनुष्याने प्रामाणिक असले पाहिजे. जो माणूस प्रामाणिक असतो तोच व्यवहाराला उत्तम असतो आणि त्याच्यावर सर्व लोक विश्वास ठेवतात. जीवनामध्ये प्रामाणिक असणे हे कलियुगात एक आज खूप कठीण गोष्ट झालेली आहे. त्याचबरोबर पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तो मनुष्याने आस्तिक असलं पाहिजे. आता काही गोष्टी या काही लोक या गोष्टीवर सहमत होतील असेही नाही, कारण कलियुग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये नास्तिकतेचे प्रमाण खूप वाढलेले आहे. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली, यात सर्व मनुष्य प्राणी, इतर प्राणी, सर्व सृष्टी निर्माण केली. त्यापैकी फक्त मनुष्य प्राण्याला ईश्वराने बुद्धी दिली, पण तो त्या मनुष्य प्राण्याला त्या बुद्धीचा एवढा गर्व झाला की त्या बुद्धीच्या जोरावर तो ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करू लागला. कलियुगातील ही एक खूप एक दुर्दैवी गोष्ट आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. मी युरोपमध्ये एक व्यक्ती होता, एक सामान्य व्यापारी होता, तर तो एक दोन वाक्य नेहमी म्हणायचा, इफ गॉड बी फॉर अस देन हू कॅन बी अगेन्स्ट अस, म्हणजे देव जर आपल्यासाठी आहे तर आपल्याविरुद्ध कोण असेल. त्याचबरोबर आणखीन एक वाक्य म्हणायचा तो, आय कॅन डू ऑल द थिंग्स थ्रू गॉड हु हॅज स्ट्रेंथन मी, म्हणजे मी सर्व गोष्टी देवाच्या मार्फत करेन ज्याने मला शक्ती दिली आहे. आपल्याला भगवद्गीतेमध्ये सुद्धा असेच सांगितलेले आहे. श्रीकृष्णाने, तुम्ही जर भगवद्गीता पाहिली तर हीच वाक्य भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जो भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, अनन्याचिन्तुमाय जना पुरुपासते तेषां नित्याभुक्तानां योगक्षेम महाम्यम, जो अनन्य भावाने मला शरण जातो तर त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. याचा अर्थ असा, जो पूर्णपणे माझ्यावर श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवतो, माझी पूजा करतो, माझी सेवा करतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. म्हणजे त्याला जीवनामध्ये सर्व प्रपंचामध्ये परमार्थामध्ये मी मदत करतो असा याचा अर्थ आहे. तर इनडायरेक्टली आता माझं असं म्हणणं आहे या पूर्ण गोष्टीवरून, जो माणूस एकदम आशावादी असतो, कुठल्या तरी गोष्टीवर श्रद्धा असते, विश्वास असते, तर तो त्यावर विश्वास ठेवून आपली प्रगती करू शकतो किंवा जीवनातील कठीण प्रसंगातून वर येऊ शकतो. आता जीवनामध्ये आपणाला बऱ्याचदा चांगल्या गोष्टी घडतात, बऱ्याचदा वाईट गोष्टी घडतात. तर आयुष्यामध्ये एकदम काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या तर आपण एकदम गर्विष्ठ होऊ नये किंवा अभिमान होऊ नये, तर आणि बऱ्याचदा वाईट गोष्टी घडतात तर वाईट गोष्टी घडल्या तर एकदम पॅनिक होऊ जाऊ नये, एकदम निराश होऊ नये. तर देव दोन्ही जे काही चांगले घडतंय किंवा सुख म्हणा, जे काही वाईट घडतंय ते दुःख म्हणा, या दोन्ही गोष्टीला आपण एका समान नजरेनं पाहिलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा कृष्ण आणि अर्जुन विहार करत असतात, त्यावेळी अर्जुन कृष्णाला गमतीने विचारतो की देवा मला एक अशी एक वाक्य सांग की जे वाक्य ऐकल्यानंतर जो माणूस दुःखात आहे त्याला आनंद वाटेल आणि जो माणूस आनंदात आहे त्याला काळजी वाटेल. तेव्हा कृष्ण एक स्मित हास्य करतो आणि त्याला म्हणतो की हा काळ निघून जाणार आहे. तर कृष्णाने ज्यावेळी हे वाक्य सांगितलं त्यावेळी ते अर्जुनाला समजलं की हा काळ निघून जाणार आहे. याचा अर्थ, जो माणूस दुःखामध्ये आहे तर तो त्याला असे वाटते की हा काळ निघून जाईल,
आणि आपल्याला पुन्हा चांगला काळ येईल, त्यामुळे तो खुश होईल. त्याचबरोबर जो माणूस सुखात किंवा आनंदात असतो त्याला ते वाक्य ऐकल्यानंतर काळजी वाटायला लागते की हा काळ निघून जाणार आहे, म्हणजे आपले आनंदाचे दिवस आहेत ते कदाचित निघून जाणार आहे. त्यामुळं हे तात्पर्य हेच की जीवनामध्ये जे चांगला काळ असो वाईट काळ असो सुख असो दुःख असो तर माणसाने संयमी राहिले पाहिजे आणि दोन्हीकडे एका सेम किंवा समान नजरेने पाहिले पाहिजे. अर्थात ही गोष्ट खूप कठीण आहे पण संयम राखला तर आपल्याला सर्व काही शक्य आहे. आता आणखीन एक गोष्ट की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला बदल करू शकतो की आपण बदलता येऊ शकतात, तर त्यासाठी आपण जोरदार प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, सर्व प्रकारची आपण मेहनत केली पाहिजे की जेणेकरून आपण त्या गोष्टी बदलू शकू. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात, आपण काही बदल करू शकत नाही. अर्थात का कोणत्या गोष्टी आपण बदलू शकतो आणि कोणत्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात बऱ्याचदा हे सर्व करण्यात बराच वेळ निघून जातो. अर्थात काही गोष्टी ज्या आपण बदलू शकतो म्हणजे आपले करिअर असेल, आपले व्यवहार असेल, आपले शिक्षण, काही आपण प्रयत्न करून एकूण बदलू शकतो पण काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. जसं काही आपले नशीब आहे, आपण कोणत्या घरी जन्म घेतो, आपल्याला कोणता जीवनसाथी मिळतो किंवा आपल्या नशिबामध्ये किती धन आहे किंवा किती आपल्याला यश मिळणार आहे, ते काही गोष्टी ह्या फिक्स असतात, त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. त्यामुळं ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या आपण प्रयत्न करून, व्यावहारिक प्रयत्न म्हणा, ईश्वरी उपासना या गोष्टीने, देवावर प्रचंड श्रद्धा वगैरे ठेवून, भक्ती ठेवून काही त्या मार्गे पण प्रयत्न करू शकतो. आणि काही गोष्टी ज्या आपल्याला बदलू शकत नाहीत त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. काही लोक याला प्रारब्ध असेही म्हणतात. अर्थात आपली जर इच्छाशक्ती तीव्र असेल, भक्ती तीव्र असेल तर आपण ते प्रारब्ध थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो, पण त्यासाठी आपली ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि भक्ती असावी लागते आणि आपले प्रयत्नही तितके असावे लागतात. नाहीतर मग आपल्याला जे आहे ते आपल्याला स्वीकारावेच लागते. मनुष्याने आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर स्वतःच्या कल्याणासाठी, जसे शैक्षणिक कल्याणासाठी, व्यावहारिक कल्याणासाठी, व्यापारासाठी, उद्योगासाठी, या सर्व याच्यातील भरभराटीसाठी करावा. आणि जो माणूस आशावादी असतो, निरंतर आशावादी असतो, तो माणूसच आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून मार्ग काढू शकतो. त्यामुळे मनुष्याने जीवनामध्ये आशावादी राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आशावादी लोकच जीवनामध्ये काहीतरी असाध्य काम साध्य करू शकतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही गोष्टी एकदम उद्दिष्ट आपली साध्य करू शकतात. त्यामुळं मनुष्याने आशावादी राहणं हे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचे आहे. म्हणून सो ऑलवेज बी ऑप्टिमिस्टिक, म्हणूनच मनुष्याने सतत आशावादी राहा आणि जीवनातील ध्येय साध्य करा. धन्यवाद.